President of Joy. हमसो संदर्भित तो ब्लॉक प्रेसिडेंट ऑफ नजरत हमसो एक कांग्रेस लीडर बॉब साइज हम चिदर सद्याची गोवा स्टेटीचे फायनान्शियल पोझिशन जर पळयले जाल्यार आमच्यो लायबिलिटी ज्यो आसा त्यो जवळ जवळ 32,000 कोटीचेर पावल्यात ज्या ल्हानशा राज्यांक जे बजेट साइज जवळ जवळ 22,000 ते 24,000 कोटी आसा त्याच्यो आमच्यो लायबिलिटीज टोटल 32,000 करोड्स आणि हितू भितर ज्यो आउटस्टँडींग आसात रिसंटली आणि खास करून कॉर्पोरेशनाचे ते इन्क्लूड केले ना आणि ह्या सरकारान ऑक्टोबर मेरेन जो म्हणजे एप्रिल टू ऑक्टोबर मेरेन जवळजवळ 1,250 करोड्स विड्रॉ केले आसात शंभर कोटी करून सो एक फायनान्शियली एमर्जन्सी सध्या गोवा स्टेट चलता कितल्योश्योच वेलफेअर स्कीम त्यांना पैसे ना म्हणून दिले वचना खंयच्याय डिपार्टमेंटान जो जंय लोकांक त्याचो फायदो जाता अशें सांगले वयता की फायनान्शियल पोझिशन सरकाराची सारखी ना फायनान्स ना कितल्योश्योच गव्हर्मेंट स्टाफाचे एरियस पेंडींग आसा थोडे कडेन सॅलरी पेंडींग आसा आनी रिझन आसा फायनान्शियल आनी ह्या सगळ्या हातूंतल्यान जेन्ना गोवा स्टेट एक फायनान्शियल क्रायसिसांतल्यान वयता आमी गोवा हेल्थ डिपार्टमेंट हे सध्या मजे मारता आनी जंय लोकांक जी मेडिसीन एक तर थोडे कडेन गोवा मेडिकल कॉलेजींतल्यान फ्री दिवपाक जे आसतात जावं एक नॉर्मल रेटींतले दिवपाक आसता थंय आयज गोंयकारांक ती वखदां एक ठराविक फार्मासींतल्यान ती परचेज करपाक पडटा व्हेरी हाय प्रायस सो हो जो इश्यू चल्ला हो सारको सिरियस इश्यू आसा स्पेशली मेडिसीन जी परचेज आसात गोवा मेडिकल कॉलेजीची हो इश्यू हांवें 9 फेब्रुवारी 2020 घेतलेलो तेन्ना 30 ते 40 कोटीचे आमी स्कॅम तेन्ना एक्सपोज केले त्याच्या नंतर हो इश्यू एक एक्टिविस्टान एक्सपोज केलो पणजेच्याच त्याच्या नंतर आमचो पार्टीचो प्रेसिडेंट अमित पाटकर हांणी हो इश्यू 3 नोव्हेंबर 2022 घेतलो जंय सीएजीन 162 कोटीचे वेलनेसाचे ज्यो पर्चेजीस आसात तेजेर डाऊट रेज केलो सो इतलो सगळो बोवाळ जाल्लो असताना सुद्दा इट इज व्हेरी डिस्टर्बिंग दॅट सिरियस करप्शन अँड अनफेअर प्रोक्युरमेंट प्रॅक्टिसीस आर स्टील गोईंग ऑन फ्रॉम द गोवा हेल्थ डिपार्टमेंट आणि गोवा मेडिकल कॉलेजीतल्या ते परचेज जातात अँड देर हॅज बीन अ लार्ज स्केल स्कॅम रिगार्डिंग द प्रोक्युरमेंट ऑफ मेडिसीन कॉजिंग एन इनसिग्निफिकंट फायनान्शियल लॉसेस टू द स्टेट रेजिंग द सिरियस क्वेश्चन अबाउट द एथिक्स अँड अकाउंटेबिलिटी ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट सो हांगा जाता कितें बेसिकली गोवा गव्हर्नमेंटान कसलेच प्रक्रिया करनासतना वेलनेस फॉरएवर मेडिकल प्रायव्हेट लिमिटेड ह्या एका फार्मासी इन हाऊस फार्मासी ऑफ जीएमसी म्हणून अपॉइंट आता एका एक फार्मासी अपॉइंट करता असताना थंय कसलीच प्रोसेस फॉलो केली ना थंय बाबा तेजे कडेन बाकीच्यो फार्मासी बी इनवायट केल्ल्यो काय ना आनी कितें केल्लें आसा कांयच ना एक तुका दिसता की ही फार्मासी अपॉइंट करप त्या फार्मासीक तो अपॉइंट करता आनी एमर्जन्सी
some local purchases, daily purchases, ह्या वेगवेगळ्या नावांचे हे डायरेक्टली त्यांच्याकडल्यान परचेज केले वयता. अँड दिस इज कम्प्लिटली बाय फॉलोईंग फेअर जावं कॉम्पिटिटिव्ह टेंडर प्रोसेस जावं काय ना काय ना काय ना. नॉर्मल प्रॅक्टीस किती असा गोवा मेडिकल कॉलेजीक, नॉर्मल प्रॅक्टीस एक टेंडर ते इश्यू करता. टेंडर इश्यू करतकर वेगवेगळे फार्मासी सप्लायर्स आपले आपले कोट दिता, ते कितें करता मेडिसिन्साचे लिस्ट दिता, हे मेडिसिन गोवा मेडिकल जाय पडटले, हे इम्प्लांट्स जाय पडटले. सो ज्यो ज्यो गरजेच्यो वस्ती आसता ज्यो मेडिकल कॉलेजीक लागता त्याची पहिली लिस्ट करता आणि त्याचे एक टेंडर करता. ते टेंडर काढतकर त्याच्या नंतर शॉर्टलिस्ट करता कोण कोण सप्लायर खंयची मेडिसिन खंयच्या सप्लायर त्याच्या एल वर्गाचेर घेता आणि ते लिस्ट जीएमसी कडे रेडी असता की हे जर पर्टिक्युलर मेडिसिन लागलं झालं हो सप्लायर त्याचं. सो हे सगळे टेंडर प्रोसेस चलयता, विच इज व्हेरी फेअर अँड ट्रान्सपरंट. ही सगळी पद्धत ही सगळी कम्प्लिटली चालू आशिली टील आमचो जो प्रेझेंट हेल्थ मिनिस्टर असा त्याने चार्ज घेतला तो कम्प्लिटली 2 एप्रिल 2017 ते चार्ज घेतात आणि त्याच्या नंतर ही वेलनेस म्हणजे ती गोयकारांक अनवेल करपाक सुरू करता, गोयची फायनान्स अनवेल करपाक सुरू जाता. म्हाका खबर आसा काल ताणें एक बरें प्रेस कॉन्फरन्स घेतला सारखी खूप तेंपान असो रिएक्ट जालो प्रेसा कडेन आणि ते उलयता आसतना सांगले आमचे हेल्थ मिनिस्टर की आपूण 2 नंबराचो मिनिस्टर. पहिले पावट तो सारखो खरे उलयलो मिडिया कडेन सुद्दां की आपूण 2 नंबराचो मंत्री म्हणून. सो गोंयांत सगळ्यांक खबर आसा आम्ही तेच सांगता की 2 नंबराचो मंत्री म्हणून. 2 नंबरान हे करता कारभार करता तो 2 नंबराचो मंत्री. आणि काल आमचे हेल्थ मिनिस्टरान सांगला की आपूण 2 नंबराचो मंत्री, हे ताणें सगळे मिडिया मुखार एक्सेप्ट केला. हांव अपेक्षा धरता की हे प्रेस कॉन्फरन्स जातकर विश्वजीत राणे जो हेल्थ मिनिस्टर आसा त्याने आणि प्रेस कॉन्फरन्स करचे आणि त्याच स्टायलीन ताच्याच स्टायलीन ताणें परत लोकां मुखार येवचे. जे आयज हांव थोडे सिरियस इश्यूज जे रेज करता. सो लास्ट जो टेंडर प्रोसेस चाललो तो टेंडर नंबर जीएमसी पीएस एचपी एन्युअल टेंडर 1819-4116 डेटेड 6-8-2018. म्हणजे नॉर्मली ही प्रोसेस सदांच चलताली आणि गोवा मेडिकल कॉलेजचे तसेच गोवा सरकारचे फायनान्स आणि जे पैसे असतात ते कंट्रोलात उरताले. लोकल जे सप्लायर असा सगळे फार्मास्युटिकल कंपनी त्या थंय बीट करताले, ते कॉम्पिटिशन जाताले आणि लोवेस्ट जो प्राईस ऑफर करतात त्याला तो दिता. आता ही फायनान्शियल बीड 6 ऑगस्ट 2018 टेंडर फ्लोट झाले. फायनान्शियल बीड ओपन झाली 14 ऑक्टोबर 2019, म्हणजे तो पळया कितलो टायम काढला तो. त्याच्यानंतर फर्स्ट ऑर्डर इश्यू आता 14-10-2019, म्हणजे 14 महिन्यांनी जवळजवळ नंतर, कारण त्याचे टेंडरचे टायम असं फक्त 3 वर्षा. आणि लास्ट ऑर्डर इश्यू झाला 3 सप्टेंबर 2021. नो एडिशनल ऑर्डर्स वर इश्यूड फॉर नेक्स्ट 6 मंथ्स, म्हणजे त्यांना जे पे सप्लाय करपाचे असतात त्यांना ऑर्डरच इश्यू करतात. म्हणजे एक एमर्जन्सी सिच्युएशन क्रिएट करप कोणाकडल्यान ऑर्डर प्लेस करिनासतना. आणि जवळजवळ ऑर्डर फक्त या टेंडरची 16 महिने ऑर्डर इश्यू केली वयतात. जवळजवळ 20 महिने कसलीच ऑर्डर ते इश्यू करतात जे टेंडर, कारण त्यांच्या कडल्यान जर परचेज केले जाल्यार ते लोवेस्ट L1 रेटाचेर परचेज करपाक पडटा आणि थंय कोणाक कमिशन खावपाक मेळना, तर ते फेअर कॉम्पिटिशन जाल्ले आसता. त्याच्या नंतर देर इज नॉट अ सिंगल शॉर्ट नोटीस टेंडर, शॉर्ट टेंडर म्हणटा ताका, ते एकूय जीएमसीन हेणी कोणेच इश्यू केले ना. देर इज नो L1-L2 प्रोसेस फॉलोड. L1 प्रोसेस जो आसा गव्हर्नमेंट तो खंयच फॉलो केलो जायना. सो आर्टिफिशियल एमर्जन्सी इज क्रिएटेड टू परचेज द प्रोडक्ट्स ऑर द मेडिसिन्स
at MRP from the Wellness Forever Medical Medicare Private Limited. कारण ही इन हाउस फार्मासी म्हणून त्यांनी अपॉइंट केल्या, दॅट इज ऑल्सो डन इलिगल. आता ज्या तऱ्हेन एक व्हडलो स्कॅम आम्ही ओपन करीत असा, गोवाळ करीत असा, सरकार जो मुख्यमंत्री धरून कोणूच त्याच्यावर कांयच उलयना, सगळे शांत जशें चल्लां, म्हणजे कांयच चाललें ना, ह्या तरेन चलता. हांव तुमचे मुखार एक थोडे गजाली हाडपाक सोदता, तुमी सुद्दां थोडे शॉक जातले. पूण कशें करून एक्झॉर्बिटंट, कोणी म्हणटा एक 10% प्रायस मायज काडलो, आतां येता एक 15% 20% कमिशन आमी आयकलां. पूण तें जेन्ना त्यो प्रायस तुमी 700-800% मायज काडप, म्हणजे नियरली 30-35 times जो त्याचो प्रायस एक्चुअल प्रायस आसा, जो सप्लाय प्रायस आसा त्याचे परस मायज काडप, म्हणजे तुम्ही इमेजीन करा की गोंयांत कशें लुटपाक ओपन दवरलेले आसा. इट्स लायक अ ओपन डे डेकोयटी सारकी गोंयकारांची. आनी जी मेडिसीन परचेज करता ती नियरली 30-50 times वेरीज फ्रॉम मेडिसीन टू मेडिसीन. आनी हो बर्डन गोंयकारांचे जर ऑलरेडी हांवें तुमकां सांगले त्या प्रमाणे आमचो जो टोटल लायबिलिटी जर ज्यो आसा त्यो कितले करोड जाल्या त्यो हांवें तुमकां जस्ट सांगलेले आसा. हांव तुमकां 3-4 एग्जाम्पल दिता, चड तुमचे सगळे मेडिसीन वाचना. एक मेडिसीन आसा रिकॉम्बिनंट टिश्यू प्लाज्मिन्जन एक्टिवेटर. हांव मेडिकलाचे हे नसले कारण म्हजे प्रोनाउन्सिएशन प्रॉब्लम. ते 18 mg इंजेक्शन हे जनरली ब्रेन स्ट्रोक येता तेन्ना, एमर्जन्सी टायमार ब्रेन स्ट्रोक येता तेन्ना हे यूज करतात. त्याचो एक्चुअली प्रायस जो आसा तो कोणी घेतलो जाल्यार त्याचो 13,000 प्रायस आसा. पूण हे मेडिसीन तेंचे कडल्यान परचेज जाता जवळजवळ 29,000 म्हणजे 13,000 मेडिसीन. हांव हे जस्ट उलयना, हांव विथ एविडन्स उलयता, तूं प्रत्येक गजालीचो हांव एविडन्स दिवपाक शकता. म्हणजे 13,000 मेडिसीन जवळजवळ 29,000 म्हणजे जवळजवळ 2.5 times चड प्रायसान ते परचेज केले वयता. दुसरे मेडिसिनाचे एग्जाम्पल दिता हांव, मेरोपेनम. मेरोपेनम म्हणटा ते 1 gm 1 gram त्याचो L1 रेट जो पहिलीचो टेंडराचेर आशिल्लो तो 131.50 rupees ₹131.50. आता तुम्ही इमेजीन करा हेच मेडिसीन हे गुडलसांव करून कितल्याक परचेस करते आसले. मोरेपेनम जे मेडिसीन आसा त्याचो परचेस प्रायस म्हणजे 131 rupees मेडिसीन 4,800 rupees. कोणाकूय शॉक दिस, कोणाक स्नॅप फूड सांगता म्हणून. म्हणजे 131 rupees मेडिसीन जे L1 ऑलरेडी कोटेड आसा, हांव तुमकां दाखोवपाकूय शकता, ते मेडिसीन 4,800 rupees परचेज केले वयता. आनी ते जर 500 mg जेचो L1 चो रेट आसा 86 rupees इज परचेज एट 1,800-2,500 नियरली 29 times मोर. म्हणजे कशी लूट करप ही हेल्थ हेचे मेडिसिनाचे हेचे. तिसरे मेडिसिनाचे हांव हे करता, ऑन्कोलॉजी जे डिपार्टमेंट आसा, जे खास करून आमी एका लोकली आमी एका कॅन्सर ट्रिटमेंट डिपार्टमेंट म्हणटा, हे डिपार्टमेंट जवळजवळ 180 वेगवेगळी मेडिसिन्स ह्या डिपार्टमेंटाक लागतात. आनी जो कॅन्सरान सफर जाता ताका ती मेडिसीन लागता. गेल्या 6 वर्सांक ह्या मेडिसीन परचेजा खातीर एकूय टेंडर हे मेडिसीन सप्लाय करपाक काडलेले ना. आनी हांव एक एग्जाम्पल, एक जर्नलिस्ट तेगेली आवय त्या डिपार्टमेंटान, हांव नांव घेयना, एग्जाम्पल दिवपाक शकता, तेका एक मेडिसीन जाय पडलें. त्या मेडिसिनाक डासातिनीब म्हणजे त्या मेडिसिनाचे नाव. त्याचो एक्च्युअल प्रायस जो मेळटा एमर्जीचेर 1,500. आनी ते मेडिसीन वेलनेस सेल करता, म्हणजे त्या पेशंटांक थंय वचून ते घेवपाक पडटा.
म्हणजे हे तेवढं मेडिसिन थं ना कॅन्सर पेशंट आहे ऑल्डवर सांगतात कॅन्सर पेशंटा खातीर खूप करता साधी मेडिसिन सप्लाय करना आणि त्याचा त्या जर्नलिस्ट अशी फायनान्शियल पोझिशन हे आशिली त्याका मागीर माझ्या एक फ्रेंडान हेल्प केलो आमचे मेडिसिन त्याका भायल्यान कोण बोलले हे मेडिसिन वेलनेसांक गेलो जाल्यार 5,000 ते 6,000 रुपया दिवपा पडटा एकूच मेडिसिनचे एक्झाम्पल देतो त्याका माझ्या एक फ्रेंडान हेल्प केलो आणि ते मेडिसिन त्याका 1,500 रुपयान सप्लाय केलं त्यांनी दोन पावली ते मेडिसिन थंच्यान घेतलेले म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजीन अशी परिस्थिती केल्या थंय आणि खंयचीच फार्मासी ना एक म्हणजे लूट गव्हर्नमेंटातल्यान सप्लाय एट एक्झॉर्बिटंट प्राईस प्लस ते थोडे मेडिसिन नाम नाही परचेस करपाक त्यांना फोर्स करता की त्या फार्मासीपासून ते मेडिसिन परचेस करा आणि थंय एक शोभेची एक शोकेस केल्या गोवा अँटिबायोटिक्स जे असा ते जे फार्मासी दौल्या त्या फार्मासी गेल्या खंयचीच मेडिसिन मिळणार जी यांच्या कडे मेडिसिन असतात ती मेडिसिन ते परचेस करपाक मिळणार तो एक शोपीस दौरला आणि थंय मोनोपोली केल्या या वेलनेस म्हणजे जी मेडिसिन थंय मिळणार त्या सुद्धा ह्या गरीब लोकांक कशें करून लूट मारपाचे प्रयत्न झाले त्याच मेडिसिन जर भायर आणि खंयच्या लोकल फार्मासी वचून परचेस केले जाल्यार त्याला 20% सुमार ते डिस्काउंट देतात खंयची फार्मासी म्हणजे तुम्ही इमेजीन करा कशी करून ह्या वेलनेसाक गव्हर्नमेंटाची लूट लोकांकडे लूट आणि हाचेर आणि तीच फार्मासी दुसरे कडे डिस्काउंट देतात पण थंय ना सातिनेस फार्मास वेलनेसाची तिका 20% डिस्काउंट मिळवतात पण जीएमसीन ना फोर्थ हांव आणि एक इश्यू घालता ओपीडी जो नॉर्मल ओपीडी चालता जीएमसी त्यांना 245 डिफरंट मेडिसिन लागतात ह्या हेच्या त्यांना हे देता आणि ते टेंडर प्रोसेस त्या हेचो अजूनही चाललो ना सो हे तुमकां हांवें जवळ जवळ चारूच एक्झाम्पलां तुमकां दिल्ली आसा ज्या मेरेन तुमकां कळटले की कशी करून लूट ह्या हितून चालल्या आणि हे सांगता आसतना फक्त आम्हीच सांगना ह्यो सगळ्यो ज्यो लोकल परचेजीस केल्यात हेजेर डिपेंडंट जावन एमर्जन्सी सिच्युएशन करून म्हणजे गेल्या 5 वर्सां वेलनेसका कडे परचेजीस करपाची जी पर्संटेज आसा इट हॅज गॉन अप टू 62% म्हणजे टोटल मेडिसिन जी परचेस जाता मेडिसिन जावं इम्प्लांट्स जे कितें लागतात ते ऑपरेशनां जे परचेसीस जातात ते आता ह्या वर्सात जवळ जवळ 62-63% पावल्यात हेचो अर्थ असो की उरलेली मेडिसिन जे आसा इम्प्लांट जावं मेडिकल कितें इक्विपमेंट्स लागतात ती फक्त सामकी हार्डली 30-35% हे लोकल जितलेय इतले ते जीएमसीक सप्लाय करताले त्यांच्या कडल्यान जाता आणि एका सप्लायरातल्यान जवळ जवळ 62-63% मेडिसिन जाता तुमकां हांव आंकडो दिता तुम्ही अजाप जातले 2018-19 वेलनेसा कडेन परचेस केल्ले वयता जवळ जवळ 30,26,10,752 इन 2019-20 25,52,06,819 2020-21 26,39,32,949 2021-22 54,75,50,940 2022-23 25,99,41,954 म्हणजे टोटल परचेसेस अँड दीज आर नॉट माय फिगर्स दीज आर द फिगर्स दॅट इज गिव्हन बाय द सीएजी दीज फिगर्स आर अवेलेबल हियर ही सीएजीन ऑब्झर्वेशन काढलेली ती फिगर्स फिगर्स आर नॉट फ्रॉम काँग्रेस पार्टी दीज इज द लेटर फ्रॉम इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंट दॅट इज सेंड टू डायरेक्टरेट ऑफ अकाउंट्स अँड डायरेक्टर ऑफ अकाउंट्सा हे सेंट्रल गव्हर्नमेंटाचे ह्या ऑडिटान धाडलेले लेटर आणि तातूंत ऑब्झर्व केला त्याचे आणखी ऑब्झर्वेशन हा तुमच्या मुखार हाडला म्हणजे ह्यो ज्यो टोटल परचेसीस इमेजीन करा सो आमची फायनान्शियल कंडिशन जवळ जवळ 23,000 कोटीची लायबिलिटी आसा ती स्टेट हे करप्शन करपाक ह्या हेंच्या कडल्यान 162,92,43,055 रुपीजाचे परचेसीस हे केले वयता जस्ट इमेजीन
आणि ह्यो जर नॉर्मल बिट्स करून जर परचेज केले हे जर नॉर्मल परचेज केले 162 crores जर झाला त्यो हार्डली 30 to 40 crores जाणी हम परचेज करपाक शकता जर टेंडर केले जाल्यार म्हणजे तुम्ही इमेजिन करा ही लूट खंय पावल्या ती. आता आणि एक इंटरेस्टिंग गजाल जाल्ली आसा हांगा खुबशे प्रायव्हेट जे धाकले जे सप्लायर आसात जे बारीक बारीक फार्मास्युटिकल तांची बिलां आउटस्टँडींग आसा म्हणजे कितलेशेच बारीक बारीक सप्लायर आसा मेडिकलांत तांची बील पेंडींग आसा 8 crores 20 lakhs 79,370 एट वेरियस फार्मा डिस्ट्रीब्युटर्स ऑफ जीएमसी. आता कॅबिनेट नोट एक माझ्या हातीन पडला आणि आणि सीएम अप्रूव्ह करतात त्यांची जी बिल पेंडींग आसा 8.20 crores त्यांना पेमेंट देऊन कोण कोणूच हे करणार त्यांचे आउटस्टँडिंग पेमेंट त्यांना काबार करतात. पूण वेलनेसचे एक बिल कॅबिनेट नोट डेटेड 8/9/2023 लास्ट मंथ थंय वेलनेस फॉरएव्हर मेडिकेअर प्रायव्हेट लिमिटेड जी इन हाऊस फार्मासी म्हणतात त्यांनी लेटर बरयलं खंय जीएमसी दॅट शोई एक्सप्रेसिंग दॅट इनएबिलिटी टू सप्लाय एमर्जन्सी ड्रग्स मेडिसिन फॉर नॉन पेमेंट ऑफ बिल्स ऑफ ओव्हर 63.38 crores. आता दादागिरी कितली पळय आता ही दादागिरी जो मंत्र्याचो सपोर्ट असल्यास जावपाक शकना. तुम्ही इतले एक्झॉर्बिटंट पैसे आमचे कडल्यान लुटता आणि तुमचे 63 crores बिल पेंडींग असले जाल्यार तू म्हणटा आम्ही सप्लाय बंद करा बंद करा आम्ही तेच मागतात हे मेडिसिन बंद जावपाचे हेंचे कडल्यान परचेसीस आणि टेंडर प्रोसेस सुरू करपाक जाय हे आमचे डिमांड असा. आणि तुम्ही कॅबिनेट नोट मूव्ह करता हे मागपाक की कॅबिनेटाचे अप्रुवल दिवपाक तो पेमेंट करपाक म्हणजे तुम्ही इमेजिन करा हे लोकल आमचे जे सप्लायर असतात त्यांना तुम्ही काय करता हे त्यांना 63.38 crores दिवपाक त्या भायर त्यांचे आणि एमर्जन्सी परचेस वेगळे जे त्याचे 10 crores म्हणजे टोटल 73.38 crores हांकां दिवचे ही मागणी करपाचो तुम्ही कॅबिनेटान नोट मूव्ह करता. आणि तो नोट मूव्ह करता असताना त्या नोटांकूच आमकां मेळटा ते आर्टिफिशियल एमर्जन्सी क्रिएट केली वयता आणि ब्लॅकमेल केलं वयता हे आमचे फायनान्स डिपार्टमेंटाचे ऑब्झर्वेशन जाता तेच सीएजी ऑब्झर्वेशन करता. आणि हांगा हा सगळो प्रॉब्लम जो असा तो सगळो हांगा सांगता कॉम्पिटिशन ना फेअर पेना सगळे अनफेअर हे करून ती लोकांक कोणा तरी ऍडव्हान्टेज दिता. आणि ह्या सगळे हेजे आम्ही सांगतात की जो जो सीएजीन जे ऑब्झर्वेशन केला ते थोडक्यान करतात म्हणजे प्रेस कॉन्फरन्स कंक्लूड करतात. हांगा रूल 18 ऑफ द गोवा डेलिगेशन ऑफ फायनान्शियल पॉवर्स रूल्स 2008 तो कितें म्हणटा द प्रिवियस कॉन्करन्स ऑफ फायनान्स डिपार्टमेंट शाल बी ऑब्टेन इन केस वेर एनी परचेज ऑफ व्हॅल्यू विच एक्सीड्स ₹1 crore एंड इन केस द परचेज इज ऑफ प्रोप्रायटरी नेचर द कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू ऑफ विच एक्सीड्स 20 lakhs म्हणजे 1 crore नॉर्मल असले आणि जर तर ते कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूचे 20 lakhs झाले जाल्यार आमकां फायनान्स डिपार्टमेंट त्याचे कॉन्करन्स लागता. नाउ अकॉर्डिंग टू सीएजी द हेल्थ डिपार्टमेंट अप्रूव्ड एंड डिक्लेअर्ड वेलनेस फॉरएव्हर मेडिकल केअर प्रायव्हेट लिमिटेड एज रिकॉग्नाइज्ड ऑफिशियल इन हाऊस फार्मासी एट जीएमसी हे करता असताना काहीच कॉम्पिटिटिव्ह काहीच केलं ना एंड रिसॉर्टिंग टू बाईंग मेडिसिन ड्रग्स सर्जिकल इम्प्लांट्स फ्रॉम वेलनेस फार्मासी लिमिटेड. आता सीएजी किती म्हणतात द ऑडिट रिवील दॅट फ्रॉम 2018 to 2022 विच आय जस्ट शोन यू द लोकल परचेसेस ऑफ मेडिसिन टू द ट्यून ऑफ ₹162.92 crores वॉज मेड एट जीएमसी. सीएजी ऑब्झर्व दॅट रिक्वायर्ड कॉन्करन्स ऑफ फायनान्स डिपार्टमेंट वॉज नॉट अवेलेबल इन द कन्सर्न बिल्स नॉट द डिटेल्स ऑफ द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल ऑफ द फायनान्स डिपार्टमेंट वॉज मेन्शन बाय द ड्रॉईंग एंड डिस्पर्सिंग ऑफिसर इन द सँक्शन ऑर्डर हु रिकमेंड द रिलीज ऑफ पेमेंट.
पेमेंट रिलीज करता आसता हेजे फायनान्साचे डिपार्टमेंट म्हणटा की हेजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवल जावं फायनान्स डिपार्टमेंटचे कॉन्करन्स हांणी घेतलेले ना. सो दॅट मिन्स दॅट वी कॅनॉट. दीस आर द सिरियस ऑब्झर्वेशन ऑफ सीएजी. अँड सीएजी हॅज नोटेड दॅट देर इज अ सर्क्युलर डेटेड 23rd May 2012 बाय डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर फायनान्स गव्हर्नमेंट ऑफ गोवा that stipulates in the event of any emergency purchases arising out of unforeseen exigencies, proper justification shall be recorded by the budget controlling authority or drawing and disposing officer with prior administrative approval as well as concurrence from the finance department. हे सगळे कांयच जाल्ले ना. आणि सीएजी ने पहिली पावटी सांगू ना, सीएजी ने थर्ड पावटी सांग. ओपोजिशन पार्टी ने आम्ही थर्ड पावटी सांगतात, तिसरी पावटी हे करता. पहिले हांवें केले, मागीर आमच्या प्रेसिडेंटान केले, थंय एक एक्टिविस्टान केले, आनी तेजे पयली पार्सेकर जेन्ना हे आशिल्लो, हे पार्सेकरांनी थंय तेन्ना नोट केले की हांगसर ह्यो सगळ्यो भानगडी जाता. सो हे जर सगळें पळयले म्हणजे हेल्थ मिनिस्टर तांकां पयशे रिलीज करपाक जाय म्हणून कॅबिनेट नोट मूव करता. डिस्पायट सीएजीन कितें ऑब्झर्वेशन केल्ले आसता तेजे तुमी रिप्लाय दिना, तेजे तुम्ही जस्टिफिकेशन दिना, तुमकां तेजे जायतो ब्लॅकमेल करता आपूण मेडिसिन सप्लाय करना म्हणून. आमी गव्हर्नमेंटा कडेन आमचो डिमांड जो आसा आयज, तो फर्स्ट इमिजिएट डिमांड इज दॅट देर शूड बी थरो अँड इम्पार्शियल इन्व्हेस्टिगेशन. आमी सरकारा कडेन मागता तुमचे विजिलन्स डिपार्टमेंट जे आसा तेजे थ्रू ह्या हेजेर सगळ्या हेजेर कंप्लीट इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. राईट फ्रॉम 2018 जे सीएजीन ऑब्झर्वेशन काढलेले आसा, जे आमी क्वेश्चन रेज केल्ले आसा, हाजेर सामके इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. गोंयकारांक तितू भितर ट्रान्सपरन्सी आनी फेरनेस आनी अकाउंटेबिलिटी ही फिक्स जावपाक जाय ह्या सगळ्या हितूंतल्यान. आमी मुख्यमंत्र्या कडेन मागता, आमकां खबर ना मुख्यमंत्री हितूंत कितलो भागीदार आसतो, कारण हो कॅबिनेट जेन्ना नोट मूव जाता तो मुख्यमंत्र्याच्या अप्रुवलान जाता, हेल्थ मिनिस्टरांनी अप्रूव, चीफ मिनिस्टरच्या. सो ह्या हितून मुख्यमंत्री पार्टनर आसा काय ना हे खबर ना. आणि मुख्यमंत्री जर पार्टनर ना जाल्यार मुख्यमंत्र्यांनी ते इमिजिएटली विजिलन्सांतल्यान इन्व्हेस्टिगेट करचे, हाचेर जो सीएजीचे रिपोर्टाच्या बेजीचेर हाचेर कारवाई करच्यो, आणि इम्पार्शियल इन्व्हेस्टिगेशन करून हाका जस्टीस दिवचे. गोंयचो पैसो, गोंयकारांचो पैसो, आयज जे लोन लायबिलिटीज आसा त्यो प्रत्येक गोंयकारांचे लायबिलिटी आसा, प्रत्येक गोंयकाराच्या टॅक्सांतल्यान हे सगळे वयता. आणि ह्या खातीर हे इमिजिएटली जावपाक जाय. जर सरकार फेल जातलो जाल्यार आमची पार्टी वील टेक अ लीड टू फायल द नेसेसरी कंप्लेन्स बिफोर द अप्रोप्रिएट ऑथॉरिटीज. जर हो सरकार आमची जी लूट जाता गोंयची गोंयकारांची, म्हणजे तुम्ही इमेजीन करा कॅन्सर पेशंटाचे नांवाचे सुद्धा पैसे जे खाता मनीस करप्शन करून, तेंका कोणाचेच आशीर्वाद म्हणजे मेळपाक ना. म्हणजे आम्ही इमेजीन करा कॅन्सरा खातीर पयलीच ती फॅमिली खालावली वयता, तितू तुमकां तेंका आनी फायनान्शियल बर्डन करता. आमचो सेकंड डिमांड की यू स्टेट गव्हर्नमेंट शूड इमिजिएटली स्टार्ट द प्रोसेस ऑफ इशुईंग अ फ्रेश टेंडर. फ्रेश टेंडर इशू करून जे जे कोण सप्लाय करतात लोवस्ट बिडाचेर त्यांची तुम्ही लिस्ट करा. आणि नॉर्मल जशी पहिली चालताले 2018 पहिली जशी प्रोसेस जाताली जीएमसीटी मेडिसिन प्रोक्युरमेंट, ती प्रोसेस तुम्ही स्टार्ट करा. एर वन एर पेंडींग दीस प्रोसेस, हो प्रोसेस करपाक एक लागतले 6 महिने सुमार. त्या मेरेन वेलनेसाची जी पर्चेजीस आसा सप्लाय आसा ती बंद करा इमिजिएटली. आणि 2018 जो टेंडर प्रोसेस आसा जय एल वन ऑलरेडी आसा सप्लायर्स, त्यांचे कडल्यान त्या प्रायसान दे आर रेडी टू सप्लाय ऑल दीस मेडिसिन्स एट दॅट रेट. ह्या हेजेर जाय जाल्यार ओपन डिबेटाक कोणा बरोबर मुख्यमंत्र्यान खंयचोय त्याचो ऑफिसर खंयचोय मंत्री म्हाजे कडेन धाडचो. आय एम रेडी फॉर अ पब्लीक डिबेट. ह्या पब्लीक डिबेटाक हांव खंय खंयच्याय प्लॅटफॉर्माचेर रेडी आसा. आणि ही गोंयकारांची लूट आम्ही जावपाक दिवची ना, ही हेजे मुखार थांबपाक जाय. आणि त्या खातीर वेलनेसा कडेन सगळे प्रोक्युरमेंट बंद करचे. आणि 2018 जे टेंडराक एर वन आसा
परचेस करचे नाले L1 टू L2 प्रोसेस गवर्नमेंटान इनिशिएट करचो टिल देन दे शुड स्टॉप ऑल द परचेजेस फ्रॉम द वेलनेस आनी गवर्नमेंट जर एक्ट जायना ह्या हितूंतल्यान जाल्यार डेफिनेटली आमकां हाचेर इनिशिएटिव घेवचो पडटलो हें एकूच एग्जाम्पल दिता न्ही हें महाराष्ट्रा गवर्नमेंटाचें सर्कुलर जें 4 दीस पयलीं काडलेलें आसा तें आमच्या हातीन पडलां हें सर्कुलर म्हणटा हें 5 ऑक्टोबर 2023 सर केलां म्हणजे अश्यो थोड्यो गजाली थंय जाल्यो आसतल्यो कारण थंयच्यो लोकल वेगवेगळी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसतात तांकां परचेज करपा खातीर मेडिसीन ऑथॉरिटी दिल्यात आनी थंय एक कमिटी तयार केल्यात परचेज करपाची थंय करप्शन जावचें ना म्हणजे हांगा अशें दिसता की मुख्यमंत्री आनी आमचो हेल्थ मिनिस्टर हँडींग ग्लाव जाल्या गव्हर्नमेंटाक लुटपाक आनी जर तर म्हणून मुख्यमंत्री हितून इनवॉल्व ना जाल्यार मुख्यमंत्र्यान ह्या हेजेर इमिजिएटली इन्वेस्टिगेट करचें कारण यू आर ऑल्सो द फायनान्स मिनिस्टर यू आर ऑल्सो द विजिलन्स चो मिनिस्टर तुजे अंडर येता हें सगळें तुजे हातीन आसा ना जाल्यार ह्या सगळे हितून तुवें इनवॉल्व आसा हें गोंयकारांक कळटलें यस इफ यू हॅव एनी गिरीश बाब ये इतकी इन्फ्लुएंस करता पळय वेलनेस फार्मसी कोणाची फार्मास बिझनेस कोणाची 2017 आता हांव परत विश्वजीत राणेचें नांव इतल्याच खातीर आयज घेवन आयन चड टायमार कारण तो इमिजिएटली तो मिडियाक धमकी दिता एडवर्टायजमेंट दिल्ले आसा तेजे पयशे आपूण दिवपा ना म्हणून सांगता आनीक नाजाल्यार हांव तुमकां एडवर्टायज दिवचें ना हें धमकी दिता म्हणजे मिडियाक सामको भिवन दवरलेल्या भशेन करता म्हणून हांव परत आयज हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणेचें नांव घेवन ना इतल्याच खातीर की तेणें आयज तेणे मिडियाचेर खंयचेच प्रेशर घालचे न्ही कारण तुवें काल हांव प्रोत्साहीत जालां काल तुगे प्रेस कॉन्फरन्स करून आयज तुवें म्हाका त्याच एनर्जीन हांवें जे जे इश्यू रेज केल्यात तेजेर तुवें परत प्रेस कॉन्फरन्स घेवचें पूण तुजे मागणी करता हांव रिक्वेस्ट करता विश्वजीत राणे कडेन तुज्या त्या ऑफिसाक तुगेल्या मॅनेजराक सांगून खंयच्याच मिडियाचेर प्रेशर घालची न्ही की मिडियाचेर प्रेशर घालप म्हणजेच एक व्हडलो गुन्हो कारण मिडिया ही इम्पॉर्टंट काल तुजे प्रेस कॉन्फरन्स मिडियान सारकें बरें दाखयलें तेजेर कोणेच प्रेस केन्ना खंयच्याच मिडियाचेर दबाव हाडूं ना आनीक त्या खातीर हांव विश्वजीत राणेचे चड हें करता कारण तो थोड्यांची हेच बंद करपाक सोदूंक शकता तो आयज प्रेस कॉन्फरन्स जालें त्या बरोबर तेगे ऑफीस सगळे मिडियाक फोन मारून धमकी दितले नाजाल्यार तुमचे आमी बिलां आसात फूल पेज एड तुमकां एड मेळचें ना जाल्यार तुमकां पेमेंट करचें ना ही धमकी ताणें आयज दिवची न्ही आनी फाल्यां ताणें ह्या म्हगेल प्रेस कॉन्फरन्साक जशें काल ताणें तेगेल्या बीजेपीच्या सपोर्टींग जो एमएलए आसा जी हेका जी चॅलेंज केला हेका जो एक्सपोज केला त्या टायप ताणें करचें म्हागेलें कितें आसा म्हागेलें एक्सपोज कर फाल्यां सारकें तुजो फायलींग अपलोड कर हांव तुका चॅलेंज करता की ह्या हेजेर तुवें प्रेस कॉन्फरन्स करचें खंयच्याच मिडियाचेर दबाव हाडचो न्ही कारण हे ऑलरेडी लायव्ह गेल्ले आसा लोकांकूय जागृती हितूंतल्यान जाल्ली आसा पूण मागता ते एडवर्टायज हेजे खातीर इतलो ल्हान तूं जावं मिडियाक हें करनाका गोंयचे तुका जर इंट्रस्ट आसा बसोया डिबेट करुया कशें आमी फायनान्स सेव्ह करपाक शकता कशें करून गरिबांक आमी हेल्प करपाक शकता जीएमसीक फ्री मेडिसीन दिवन तुमी तांकां फ्री मेडिसीन दिवचें तुमी लुटतात इतले क्रोरांनी रुपये तुमी लुटतात तुमकां लस दिसपाक जाय आशिल्ली मुख्यमंत्र्याक लस दिसपाक जाय आशिल्ली प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीन तुवें हें घालचें तूं गरिबाचेर उलयता पूण गरिबाचे हेजेर तुमी मेडिसिनाचे हांगा लुटता सो ही फार्मासी इंट्रोड्यूस करपाक हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणेचो इन्शुरंस विश्वजीत राणे म्हण तो खंयच्या डिपार्टमेंटान कशें करप्शन करप हेजेर तो तज्ञ म्हाका दिसता येस फेलनेस फार्मासी विश्वजीत राणेचो इंट्रस्ट पूर्णपणे आसा हें क्लियर आसा जेन्ना तो कॅबिनेट नोट मूव करता आरे आमचे गोंयचे लोकल फार्मासी सप्लायर्स कितले आसात तांकां तूं हें करनासतना हें डायरेक्ट तूं कॅबिनेटाक डायरेक्ट वयता कॅबिनेटाक मूव करता हें पयशे दिवपाक जाय म्हणजे तुमी इमेजीन करात सो विश्वजीत राणे आनी ह्या वेलनेस फार्मासी जो हे आसा सो अशें दिसता तेगेलो थंय पर्सनल इंट्रस्ट इतलो सामको घुसपेलेलो आसा ताजो कॉन्फ्लिक्ट इंट्रस्ट कितें आसा तोच कळना
मुद्दा हाड़ा कि एक्चुअली मजे पदार मैं जी आइडिया मेटी कोतान जे विश्वजीत ताणे हेल्थ मिनिस्टर जो एक एफडीए ऑफिसर ही फर्मास हाड़ी आपको रिटायरमेंट कितर बेनिफीट जो जेने विश्वजीत राणे कहली इंट्रोड्यूस के प्रोसेस विश्वजीत राणे वेलनेस कंप्लीट कंट्रोल वेलनेस फार्मासी विश्वजीत कंप्लीट कंट्रोल एक्जेक्टली तथा इंटरेस्ट कसो आता तो कमीशन शेयरिंग बेसीस आता गाय प्राइवेट लिमिटेड कंपनी डायरेक्टर आता हों गजाली मुख्यमंत्री ओपन कर विश्वजीत राणे हंगा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असो दिसता की विश्वजीत राणे फक्त वेलनेस फार्मासी प्रमोट करता सपोर्ट करता ती तो चलयता काय किदें असो एक लोकांक दुबाव येता त्या खातीर मुख्यमंत्र्यान आनी विश्वजीत राणे सांगचे की व्हाट इज द कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हियर ऑफ कितलो शेअर सीएमाक मेळटा तो आमकां खबर ना तो जर मेळटा जाल्यार तेय बीन म्हाका दिसता ओपन जावपाची गरज आसा विश्वजीत राणे म्हणतात की गोव्याचं जे हेल्थ मॉडेल आहे ते जगात भारतातलं सगळ्यात चांगलं मॉडेल आहे मॉडेल म्हणजे हेल्थ सिस्टीम आहे दोन नंबर ते करतो तो दोन नंबरचा दिसतो काल विश्वजीत राणे खरा आणि तो खरा बोलतो की हा मॉडेल देशातच नाही तर पूर्ण जगात कुठेही मिळणार नाही हा मॉडेल म्हणजे तुम्ही इमेजिन करा जे मी एक मेडिसिन सांगितलं ते मेडिसिनचा प्राइस 137 कुठे आणि जवळजवळ 17-18 हजार कुठे हा मॉडेल कुठे मिळणार हो मॉडेल जो विश्वजीत राणे सांगता तो जगात खंय मेळपा ना म्हणजे मेडिसिन इतक्या एक्झॉर्बिटंट हेका मी तुमकां एक एक्झाम्पल दिले की 13 हजाराचे मेडिसिन 29 हजार रुपयांनी परचेज करता सरकार हो मॉडेल खंय आसा 13 हजाराचे मेडिसिन त्याच्या सवाय सरकारान परचेज करपाक जाय हो तडफड नॉर्मल सगळ्यांक करता पण गोंयांत हो स्पेशल मॉडेल 13 हजारांक मेडिसिन 29 हजारांक आणि जे मेरो पेनम जे मेडिसिन असा 131 रुपयांचे ते 4,800 रुपये म्हणजे 131 रुपयांचे मेडिसिन 4,800 रुपयांचे परचेज करपाचे जगा भितर खंयचेच मेडिकल मॉडेल आसपा ना तो मेडिकल मॉडेल हो विश्वजीत हाडला म्हणून तो म्हणटा असो मॉडेल खंयच ना गिरीश बाब हे वेलनेस बरोबर हांगा हाडलेल्या कितलो खर्च तेजेर केला तो तुम्ही खंय हांवें तांकां तुमकां ऑलरेडी सांगला 100 एक्झॅक्ट जाय सारखे जाल्यार दीस इज ओल्ड फिगर इट इज अप टू 2022-23 म्हणल्यार म्हाजे कोतान एक मार्च एप्रील सुद्दां आसली 52,000 52,000 22 लाख 43,000 55 वो केन्नाचो फिगर हो दिस फिगर इज फ्रॉम 2018 टू 2022 मार्च 20 आणि गिरीश बाबा इथे सुद्धा हायकोर्टान गोवा गवर्नमेंटाक एक डायरेक्ट केला ते हेल्थाचे जे पोस्ट बीन थोड्या ते घेवपा खातीर ताचेर बीन थोडे ती थंय बेसिकली आता पोस्ट घेवपाक ट्रान्सफरन्सी मागता हांवें पयली रेज केले एफडीन ज्योती डायरेक्टर आसा ताका तरी एक्सटेंशन दिला एक्सटेंशन कितें दिला तेणी थंय एग्जाम सगळी करता आसतना कंडक्ट करता आसतना मॅन्युपुलेशन केले पुरावे सकट दाखयले पेपर तीच सेंड करता पेपर करेक्टूय तीच करता रिजल्टूय तीच आउट करता आनी सिलेक्शन त्या भितर असलो ऑफिसर तांकां जाय आसता सो हे तांकां सांगप म्हणजे एक्च्युली लस तांकां एक्च्युली लस सरकाराक जे एम्प्लॉयमेंट क्रिएट करता म्हणटात आनी शेवटाक कोर्टान डायरेक्ट करपाक पडटा ही सगळी स्कॅमां ह्या सरकारान प्रत्येक मिनिस्टराची स्कॅम आसा आणि त्या खातीर आम्ही एक पार्टान एक मिनिस्टराक एक्सपोज करतात सगळे मिनिस्टरचे करप्शन मुखार हाडटले पण ह्यांचो सगळ्यांचो कॅप्टन म्हणटा जो आसा गोंयान करप्शनाची तूं तो म्हाका दिसता विश्वजीत राणेचो रँक हो गोंयांकूच न्ही देशांकूच न्ही तर जगा भितर नंबर 1 मिनिस्टर इन करप्शन पण त्यांना सांगला आपण 2 नंबरचो मिनिस्टर म्हणजे 2 नंबर तिघे सगळे कडेन पळय तुम्ही एक्झाम्पल घ्या तिचे फॉरेस्ट मिनिस्ट्री म्हणजे फॉरेस्ट मिनिस्टरचं काम किती असतं फॉरेस्ट प्रोटेक्ट करपाक अख्ख्या जगातलो पहिलो फॉरेस्ट मिनिस्टर जो फॉरेस्ट डिस्ट्रॉय करता टीसीपीचो मिनिस्टर म्हणून टीसीपीचे मिनिस्टरचे काम किती असतं प्लॅन डेव्हलपमेंट करपाक
म्हणजे मुखाला 10 वर्ष रिजनल प्लॅन, व प्रत्येक दिवसा रिजनल प्लॅन तयार करता, म्हणजे त्याच्या हाती पेंटूच असा. हा की ते बरं झालं, एक टायमार सांगताल तो म्हाका एक तरी इश्यू रेज केलो फाटल्यान, त्यांचे आन्सर ना तर ते म्हणतात तरी म्हाका खबर ना म्हागेल मेडिकल बी टेस्ट करपाक तो तुमकां सांगत घडी, कारण पयले मिनिस्टरांनी ऑलरेडी सांगलेले म्हागे सोडियम चेक करून. आता हो हेल्थ मिनिस्टर खबर ना म्हाका, म्हाका परत ते बांबोळे बीन ऑपोजीट जे हॉस्पिटल बी आसा थंय वचून चेक करून म्हणटा काय खबर ना. ते कितें एनडीजेडे उत्तर नासतना कितें सांगता ते. आणि आम्ही सांगलेले इश्यू करताना म्हाका विजय सरदेसाय सर म्हणतात तो तलवारी घेऊन झगडा होता, म्हाका खबर ना किती एक्झॅक्टली आसा. की सरकारा भितरले आमदार आणि मंत्रीच एकमेकांना एक्सपोज करतात, म्हणजे जे आमचे काम असा ते तोही करतात. म्हणजे आम्ही आमचं ऍक्च्युली सध्या दोघांकडे सपोर्ट असा. विश्वजित आम्ही सांगता आम्ही जिताक एक्सपोज कर, जिताक सांगता आम्ही विश्वजिताक एक्सपोज कर. तिने दोघांनी घडी मोडणी खेळची जसे आमकां पहिली म्हाका आणि विजय सरदेसाय सांगितलं. तुम्ही आता म्हणता 3 फावटी विजिलन्स जर जो गरज पडली आम्ही हाजेर कोर्टात वचपाची आमची तयारी आसा. पूण आम्ही गोंयकार जे सफर जातात मेडिकल कॉलेजींक, जे गरीब जनता सफर जाता त्यांच्या पुस्तकाचेर हँकल गुण मारपाक आम्ही दिवचे ना. हो सारखो पब्लिक इंटरेस्ट इश्यू आणि आम्ही हो इश्यू सीएजीचो आमचे कडेन एव्हिडन्स आसा रॉंग म्हणून तर टेंडर प्रोसेस काय सगळे फ्लॉड केला. अख्खे जगा भितर हे असा. तुम्ही मायनिंगाचे जे तुम्ही म्हणता तुम्ही ऑक्शन करा, सुप्रीम कोर्ट सांगता, म्हणजे हांगा तुम्ही कितेंय करपाक शकता. आणि मुख्यमंत्री करता कितें, मदीं मदीं ते एकमेकांनी जाय तेन्ना झगडटात, जाय तेन्ना इंटरेस्ट कॉन्फ्लिक्ट जाता तेन्ना ते झगडटात, जाय तेन्ना सगळे लुटपाक ते दोघे एक जातात. म्हणजे अशें दिसता की गोंयचो मुख्यमंत्री आणि विश्वजीत राणे एकूच असा. स्कॅम म्हणटा तुम्ही हे जे जगाचे सगळ्यात व्हडले स्कॅम ऍक्च्युली पळोवपाक जाता. कितें लूट 131 रुपयांची मेडिसीन तो जवळ जवळ 3,700 रुपयांक सुमार 4,800 रुपयांक परचेज करता. 131 रुपयांचे मेडिसीन जगात खंय खंय आसतले, जगात जगात खंय कोणें सांगचें म्हाका. इट्स फॅमिली इट लुक्स एज इफ टू अस ऑन फेस ऑफ इट. आनी इतलो इंट्रस्ट कित्याक ताका 131 रुपयांचे मेडिसीन जर तुका 4,800 रुपयान घेवप, ऍक्च्युली ते 131 रुपयाचे मेडिसीन तू तुगे पर्यंत घेवप, पूण खंयच आसतले अशी सप्लाय करपाची, अशी परचेज करपाची. शॉकिंग. थँक्यू.